उल्हासनगर कॅम्प 4 येथील 26 सेक्शन येथे एका 40 वर्षीय महिलेची हत्या केल्याची घटना घडली आहे. रात्री उशिरा ही घटना घडली असून विद्या तलरेजा असं हत्या झालेल्या महिलेचं नाव असून गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या करण्यात आली आहे. घटनेचा गुन्हा विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस उपायुक्त डीडी ढळे यांनी दिली आहे. काल रात्री 12:30 दरम्यान एक मेसेज मिळाला की एका महिला विद्या तलरेजा हिच्या घरात रात्री मर्डर माहीत झालेली आहे. त्या ठिकाणी मी गेलो, त्या ठिकाणी हॉस्पिटलला घेऊन गेलो. ती रक्तात थाळत पडली, तिथे डॉक्टरांनी डिक्लेअर केलं की माहीत झालेली आहे. त्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला असून विठ्ठलवाडी पोलिसांना पुन्हा तपास चालू. सर एकंदरीत कशाने मारण केली जाते, काय आढळलं? ते आता प्रायमरी स्टेजला आता फक्त FIR दाखल केलेलं आहे. गुन्ह्याचा तपास चालू आहे. हत्यार कुठल्या तरी दहा हजार हाताने मर्डर केलेला असं प्राथमिक दिसून येतं.